शहर के प्रसिद्ध वकील सतीश उइके और उनके भाई पर जमीन हथियाने का आरोप ईडी ने लगाया है। पिछले कुछ महीने से उइके और उनके भाई ईडी के हिरासत में हैं। मंगलवार को इसी मामले को लेकर सतीश उइके को नागपुर के न्यायालय में लाया गया। त्याच्यामध्ये आज त्यांना फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये प्रोडक्शन वॉरंटवर अजनी पोलिसांनी इथे आणलं होतं आणि त्यांना आता कोर्टामध्ये घेऊन गेलेले आहेत। खैर उन्नीसा त्याच्यामध्ये कंप्लेनंट होती आणि तिचं असं म्हणणं होतं की 2008 तिच्यासोबत म्हणजे जो तिने ऑफेन्स झाला होता त्याच्या काही नाही, तिच्यामध्ये कोर्टामध्ये सगळ्या डिक्रॅज आल्या होत्या। स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा होता, सिव्हिल ऑफेन्स होता। त्याच्यामध्ये तिचं असं म्हणणं आहे की ज्या डिक्रॅ वगैरे झाल्या होत्या त्याच्यामध्ये हे झालं चिटिंग वगैरे, त्या संबंधी तो गुन्हा दाखल होता। तो नाही 354 आहे आणि बाकीचे सेक्शन्स त्याच्यामध्ये लावलेले आहे। त्याच्यामध्ये ऑलरेडी चार्जशीटसुद्धा दाखल केलेली आहे पोलिसांनी, त्यानंतरसुद्धा आता फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी त्यांना इथे आणलेलं आहे। त्याच्यामध्ये चार्जशीट माळी मॅडमच्या कोर्टामध्ये पुटअप केलेली आहे।